सिद्धार्थाला जन्म दिल्यानंतर महामाया 7 दिवसाने मरण पावली. ती मरण पावल्यानंतर तिची बहीण महाप्रजापती गौतमी हिने सिद्धार्थाचे सांभाळ केले. या अंसाला कोणी बाण मारला असावा. आकाशात उडणाऱ्या पक्षाला आपण बाण मारला आहे ते तू बघितलास का? तू मला दे, त्यावर माझा अधिकार आहे. तो पक्षी माझा आहे. त्या हंसाला मी बाण मारलेला आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे आणि तो हंस मी घेऊन जाणारच. हा हंस तुझा नसून हा माझा आहे, कारण की मी त्याचे रक्षण केले आहे आणि यावर माझा अधिकार आहे. सिद्धार्थाचा आहे, कारण जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक असावू शकतो. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोत्रा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चरित्राविषयी प्रसिद्ध होती. सिद्धार्थ आणि यशोत्राचे विवाह झाले. विवाहापूर्वी दंडपाणीने धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली. गौतमाची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोत्रेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात